स्वागत है विद्यार्थी मित्रांनो गुरुकृपा अकॅडमी या यूट्यूब चॅनल वरती। तर विद्यार्थी मित्रांनो आपली काय असणार आहे 10 ची सीरीज चालू आहे। 10 च्या सीरीज मध्ये आपण बघतोय पास्ट टेन्स बघितला होता। पास्ट टेन्स मध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स बघितला होता आणि पास्ट कंटीन्यूअस टेन्स बघितला होता। आज आपल्याला बघायचं आहे पास्ट परफेक्ट टेन्स। काय बघायचं आपल्याला? पास्ट परफेक्ट टेन्स। आता पास्ट परफेक्ट टेन्सचा जर विचार केला याला आपण मराठीत म्हणणार आहे पूर्ण भूतकाळ। काय म्हणणार आहे? पूर्ण भूतकाळ। आता पूर्ण भूतकाळ जर त्याला मराठीत म्हटलं तर त्याचा अर्थ काय असणार आहे? एखादी क्रिया, एखादी क्रिया ज्या वेळेस भूतकाळातच काय असणार आहे? पूर्ण झालेली असणार आहे। एखादी क्रिया भूतकाळात पूर्ण झाली तिला म्हणायचे पूर्ण भूतकाळ। जी ही क्रिया घडत असणार आहे ती क्रिया काय असणार आहे? भूतकाळात पूर्ण होणार आहे तिला आपण म्हणणार आहे पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ। याचे सर्वात महत्त्वाचं तुम्हाला आधी सांगितलंय मी, कशावरती भर द्यायचा आपल्याला रचना, त्याचं स्ट्रक्चर काय असणार आहे। पास्ट परफेक्ट टेन्स हे जे सेंटेन्स ज्या वेळेस आपण तयार करणार आहोत त्यावेळेस त्याचं स्ट्रक्चर काय असणार, त्याची रचना काय असणार। तर काय असणार आहे? सर्वात प्रथम सब्जेक्ट येणार आहे। काय येणार आहे? सब्जेक्ट येणार आहे। त्याच्यानंतर हॅवची रूपे, हॅवची रूपे इथं काय असणार आहे? हॅड येणार आहे। त्याच्यानंतर व्ही काय असणार आहे? थ्री येणार आहे। व्ही थ्री म्हणजे पास्ट पार्टिसिपल। काय येणार आहे? पास्ट पार्टिसिपल। आणि प्लस काय असणार आहे? तुमचा ऑब्जेक्ट। ही वाक्याची रचना असणार आहे, हे सेंटेन्सचं काय असणार आहे, स्ट्रक्चर असणार आहे। याच पद्धतीने काय पाहिजे आपल्याला? पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ याची वाक्याची रचना पाहिजे। सब्जेक्ट आला पाहिजे, त्याच्यानंतर जी हॅड असणार आहे आपण सिंपल पास्ट टेन्समध्ये सुद्धा बघितलं होतं आणि आपण काय पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सुद्धा बघितलं, तिथं आपण ॲम इज आर वापरलं होतं। तिथं आपल्याला इथं हॅवची रूपे जी असणार आहे, हॅवची रूपेमध्ये आपण इथं भूतकाळ असणार आहे। भूतकाळात कशाचा वापर करत असतो? हॅडचा वापर करत असतो। यस प्लस हॅड प्लस व्ही थ्री म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप असणारे पी पी, त्याला पास्ट पार्टिसिपल म्हणत असतो। आणि प्लस काय असणारे? ऑब्जेक्ट येणारे। ही वाक्याची रचना लक्षात ठेवायची। ही वाक्याची रचना एकदा जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला कोणताही सेंटेन्स, पास्ट परफेक्ट टेन्सचं कोणताही सेंटेन्स तुम्ही ओळखू शकता आणि सेंटेन्स मराठी होऊन काय असणार तुम्ही इंग्लिशमध्ये तयार करू शकता। एक नंबरचं एक्झाम्पल बघू। तर बघा, एक्झाम्पल बघत असताना आय हॅड रिटर्न अ लेटर। आय हॅड रिटर्न अ लेटर। तर विद्यार्थी मित्रांनो हा जो असणार आहे तुमचा, हा सब्जेक्ट असणार आहे, ही हॅवची रूपे असणार आहे, भूतकाळात काय असणार आहे, हॅड वापरलेला आहे, आणि हा जो असणार आहे हा काय असणार आहे तुमचा? व्ही थ्री असणार आहे, पास्ट पार्टिसिपल असणार आहे, आणि शेवटचा जो असणार आहे तुमचा ऑब्जेक्ट असणार आहे। बघा वाक्याच्या रचनेप्रमाणे आहे का? सब्जेक्ट आलाय, हो आलेला आहे, हॅड पण आलेला आहे, त्याच्यानंतर व्ही थ्री आलेला आहे, पास्ट पार्टिसिपल, आणि प्लस काय असणार आहे? ऑब्जेक्ट असणार आहे, हे लक्षात ठेवायचं। आता आय हॅड रिटर्न अ लेटर जर आपण म्हटलं तर याचा मराठीत अर्थ काय? काय सांगितलं मी? पूर्ण भूतकाळ म्हणजे त्या जो शब्द आहे त्या शब्दातच त्याचा काय अर्थ आहे? पूर्ण म्हणजे जी क्रिया भूतकाळात घडणार आहे ती भूतकाळात पूर्ण घडून गेलेली असणार आहे। आय हॅड रिटर्न अ लेटर, मी पत्र लिहिलेले होते। मराठीत जर अर्थ घेतला तर काय असणार आहे? मी पत्र लिहिलेले होते। मी पत्र लिहिलेले होते। भूतकाळात क्रिया घडतीये परंतु भूतकाळात काय असणार आहे? ती क्रिया पूर्ण घडून गेलेली असणार आहे। आय हॅड रिटर्न अ लेटर, मी पत्र लिहिलेले होते। त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल घेऊ। सेकंड एक्झाम्पल बघा काय असणार आहे? वी हॅड राईट ऐवजी आपण काय करू? दुसरं एखादं जे असणार आहे काय असणार आहे आपण क्रियापद घेऊ। रीड घेतलं, आय हॅड रीड अ बुक। आय हॅड रीड अ बुक। याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, जो वी असणार आहे हा सब्जेक्ट असणार आहे, हॅवची रूपे हॅड आलेला आहे, हा व्ही थ्री असणार आहे, आणि काय असणार आहे? अ बुक काय असणार आहे? ऑब्जेक्ट असणार आहे। रीड विषयी तुम्हाला बोललेलो आहे की रीड हा व्ही थ्री पण असणार आहे, व्ही वन पण असणार आहे, व्ही टू पण असणार आहे, रीडमध्ये बदल होत नाही। जसा राईटचा रोट होत असतो भूतकाळी रूप, त्याच्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप रिटर्न होणार आहे, त्याच्यानंतर राईटचं काय होणार? रायटिंग होणार। तसं रीडमध्ये जर विचार केला क्रियापदाचे पहिले रूप पण रीडच असणार आहे, क्रियापदाचे दुसरे रूप पण रीडच असणार आहे, क्रियापदाचे तिसरे रूप सुद्धा रीडच असणार आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही, हा व्ही थ्री असणार आहे। मग वी हॅड रीड अ बुक,
आता याचा मराठीत अर्थ काय? ही क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली असणार आहे. आम्ही आम्ही बुक म्हणजे काय? पुस्तक. पुस्तक. रीड म्हणजे वाचलेले. वाचलेले होते. आम्ही पुस्तक वाचलेले होते. मराठीत अर्थ काय असणार आहे? आम्ही पुस्तक वाचलेले होते. हे झालंय पास्ट परफेक्ट टेन्स. म्हणजे क्रिया काय असणार आहे? पूर्ण झालेली असणार आहे. याच्यामध्ये वी हॅड रीड अ बुक. आम्ही पुस्तक वाचलेले होते. थर्ड एक्झाम्पल बघा. ही हॅड रिटर्न अ लेटर. सब्जेक्ट कोणता असणार आहे तुमचा? ही हॅव ची रूपे असणार आहे. त्याच्यानंतर हा व्ही थ्री आला तुमचा आणि हा काय असणार आहे? ऑब्जेक्ट. आता इथं बघायचंय की ही हॅड रिटर्न अ लेटर याचा मराठीत अर्थ जर आपण विचार केला तर याचा मराठीत अर्थ काय असणार? ही म्हणजे काय असणार आहे? तो. रिटर्न म्हणजे काय असणार आहे? लिहिलेले असणार आहे. आणि लेटर, लेटर म्हणजे काय? पत्र. आता त्याने पत्र लिहिलेले होते. अर्थ काय येणार आहे? त्याने पत्र लिहिलेले होते. तो पत्र लिहिलेले होते असं म्हणता येणार नाही. त्याने वापरावं लागणार काय? त्याने पत्र लिहिलेले होते. त्याने पत्र लिहिलेले होते. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पर्सनल प्रोनाऊन सर्व घेऊ शकतात. आय असेल, वी असेल, यू असेल, यू असेल, अनेक वचनाचा यू असेल, ही सी इट असेल, दे असेल. सर्व पर्सनल प्रोनाऊन्स वापरून क्रियापद वेगवेगळे घ्यायची. क्रियापद घेत असताना कोणती घ्यायची? व्ही थ्री घ्यायची. आणि त्याचे आपल्याला मराठीत सुद्धा अर्थ माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर काय बघितलं आपण? पास परफेक्ट टेन्स बघितला. पूर्ण भूतकाळ, जी भूतकाळात क्रिया काय असणारे? पूर्ण झालेली असणारे. स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. एस प्लस हॅड प्लस व्ही थ्री म्हणजे पास पार्टिसिपल प्लस काय असणारे? ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर आपल्याला वाक्याची रचनेनुसार वाक्य तयार करता आली पाहिजे. एकदा वाक्य तयार करता आली तर आपल्याला इंग्लिश स्पीकिंग येणार आहे, इंग्लिश रायटिंग सुद्धा येणार आहे. आणि पास्ट टेन्समध्ये आपल्याचा जो फोर्थ पार्ट असणार आहे, चार नंबरचा प्रकार असणार आहे, तो असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट काय असणारे? कंटिन्युअस टेन्स लक्षात ठेवायचं आहे. शेवटचा काळ असणारे पास्ट टेन्स मध्ये काय? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याला मराठीत काय म्हणणार आहे आपण? पूर्ण, अपूर्ण भूतकाळ. त्याचा मराठीत अर्थ समजून घ्या आपण. पूर्ण अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय? क्रिया भूतकाळात चालू झालेली. क्रिया भूतकाळात चालू झालेली आणि ती क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली नाही. ती क्रिया काय असणार आहे? अपूर्ण असणार आहे. क्रिया कुठं चालू झालेली आहे? भूतकाळात. जी क्रिया भूतकाळात चालू झालेली आहे आणि पूर्ण झालेली नाही, ती अपूर्ण आहे ती क्रिया, तिला म्हणायचे पूर्ण अपूर्ण भूतकाळ, त्याला म्हणायचे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याची पण रचना, स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे. रचना काय असणार आहे बघा? एकदम सोपी रचना असणार आहे. एकदा तुम्ही रचना लक्षात ठेवली तर तुम्हाला काय असणार आहे? को सेंटेन्स तयार करता येणार आहे. सब्जेक्ट घ्यायचा, हॅड घेतल्यानंतर त्याला काय लावायचं आहे? बीन. काय लावायचं आहे? बीन. त्याच्यानंतर क्रियापद घ्यायचे, पहिलं रूप घ्यायचे, त्याला आय एन जी प्रत्यय लावायचे म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल. इथं पास्ट पार्टिसिपल येत नाही, प्रेझेंट पार्टिसिपल. आणि प्लस काय घ्यायचं आहे? ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. एवढी वाक्याची रचना सोपी असणार आहे. कशाची वाक्याची रचना बघतोय आपण? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण अपूर्ण भूतकाळ, यस प्लस, हॅड बीन प्लस, व्ही आय एन जी प्लस, ऑब्जेक्ट. ही वाक्याची रचना एकदा जर लक्षात ठेवली, वाक्याची रचना जर आपली पाठांतर असेल तर आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य तयार करू शकतो. आणि आपल्याला जर स्पीकिंग करायची असेल, रायटिंग करायची असेल, तर स्ट्रक्चर आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. जे स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, ते स्ट्रक्चर काय करायचे? तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा, थांबवायचं आहे, किंवा काय करायचंय? स्क्रीनशॉट मारून घ्यायचं आणि आपल्या नोटबुकवरती स्ट्रक्चर राईट करून घ्यायचं आहे. कारण तुम्ही वेगवेगळ्या नोटबुक वेगवेगळे ज्यावेळेस बुक शोधत असता, बुकमध्ये हे जो पार्ट्स असणारे हा भाग शोधत असता, त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये काय असणारे? वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर दिलेले असतात. ते विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला लवकर लक्षात येत नाही, परंतु एकदम सिम्पल पद्धतीने मी तुम्हाला सांगितले, सिम्पल मेथडने. यस प्लस हॅडबिन घ्यायचा, प्लस व्ही आय एन जी घ्यायचा, प्लस काय घ्यायचा आहे? ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही स्ट्रक्चर लक्षात ठेवणार आहे, नोटबुकवरती राईट करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे. एक्झाम्पल आपण आय पासूनच सुरुवात करू. आय हॅड बीन,
रीड से काय होणार आहे, रीडिंग अ बुक। बघा याच्यामध्ये आपल्याला शोधायचं हा काय असणार आहे सब्जेक्ट, हॅड बीन आला यस, त्याच्यानंतर व्ही वन काय असणार आहे आय एन जी, व्ही वन आय एन जी आणि काय असणार आहे हा ऑब्जेक्ट। मग याचा मराठीत अर्थ काय, आय हॅड बीन रीडिंग अ बुक, भूतकाळात ही क्रिया चालू झालेली असणारे परंतु पूर्ण झालेली नसणारे, मग मराठीत अर्थ काय असणार आहे, मी पुस्तक, मी पुस्तक वाचत आलो होतो, किंवा काय असणार आहे, मी पुस्तक वाचत आलो होतो किंवा आलेलो होतो असं पण म्हणता येणार आहे, आलेलो आलेलो होतो हे पण म्हणता येणार आहे, किंवा मी पुस्तक आता स्त्रीलिंगी जर आपण घेतलं तर मी पुस्तक वाचत आलेली होती असं पण म्हणू शकतो, आणि मी पुस्तक वाचत आलेलो होतो असं सुद्धा आपण म्हणू शकतो, कारण वाचत ही जी क्रिया असणार ही पूर्ण आहे, परंतु आलेलो होतो म्हणजे ही क्रिया काय आहे अपूर्ण आहे, म्हणून तिला म्हणायचं पूर्ण अपूर्ण भूतकाळ, इंग्लिशमध्ये म्हणत असतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, भूतकाळात ती क्रिया चालू असणारे पूर्ण झालेली नसणारे हे लक्षात ठेवायचे। सेकंड एक्झाम्पल, वी हॅड बीन रायटिंग अ लेटर, स्ट्रक्चर प्रमाणे आहे का शोधून घ्यायचं, सब्जेक्ट आलेला आहे यस, हॅड बीन आलेला आहे, त्याच्यानंतर व्ही वन आय एन जी आलेला आहे ठीक आहे, त्याच्यानंतर काय असणार आहे तुमचा ऑब्जेक्ट। मग बघा याचा मराठीत अर्थ, आम्ही पुस्तक वाचत आलेलो होतो, आम्ही पुस्तक वाचत आलेलो होतो, किंवा सॉरी ही तर एक मिनिट काय असणार आहे, लेटरचं एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण, तर काय असणार आहे, आम्ही राईट राईट म्हणजे काय लिहिणे, आम्ही पत्र लिहित आलेलो होतो, आम्ही पत्र लिहित आलेलो होतो, वी हॅड बीन रायटिंग अ लेटर, राईट म्हणजे लिहिणे, लेटर म्हणजे पत्र, आम्ही पत्र लिहित आलेलो होतो, याच्यामध्ये जी प्रक्रिया घडून येते लिहिण्याची प्रक्रिया आहे, लिहित आहे म्हणजे पूर्ण झालेली, आलेलो होतो म्हणजे ही क्रिया अपूर्ण आहे, त्याला म्हणायचे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। अजून एक एक्झाम्पल घेऊ विद्यार्थी मित्रांनो, बघा ही वापरू आता, ही हॅड बीन रीडिंग अ स्टोरी, याच्यात बघा ही जो असणार आहे हा सब्जेक्ट असणार आहे हॅड बीन, रीडचा काय असणार आहे व्ही वनचा काय झालेला आहे आय एन जी प्रत्यय वापरलेला आहे, अ स्टोरी काय असणार आहे ऑब्जेक्ट असणार आहे, स्टोरी म्हणजे काय गोष्ट, रीड म्हणजे काय वाचणे, मराठीत अर्थ काय असणार आहे तो गोष्ट वाचत आलेला होता, काय तो गोष्ट वाचत आलेला होता, किंवा त्याने गोष्ट वाचत आलेला होता असं म्हणता येणार नाही, त्याने शब्द इथं वापरता येणार नाही, त्याने हा शब्द वापरता येणार नाही, तर तो काय असणार आहे, ही हॅड बीन रीडिंग अ स्टोरी, रीडिंग अ स्टोरी, स्टोरी म्हणजे काय असणार आहे गोष्ट असणार आहे, आणि रीड म्हणजे काय असणार आहे वाचन असणार आहे। आता बघा ही हॅड बीन रीडिंग अ स्टोरी, तो गोष्ट वाचत आलेला होता, ही क्रिया कुठं घडतीये पूर्ण अपूर्ण भूतकाळात घडतीये, पूर्ण अपूर्ण भूतकाळात चालू झालेली आहे ती क्रिया परंतु पूर्ण झालेली नाही, त्याला म्हणायचे पूर्ण अपूर्ण भूतकाळ म्हणायचं आहे। अशा पद्धतीने सर्व पर्सनल प्रोनाउन्स वापरून आपण वेगवेगळे वाक्य तयार करू शकतो, याच्यात सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायची रचना, तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो हे जे स्ट्रक्चर असणार आहे, स्ट्रक्चर जर लक्षात असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला कोणतेही सेंटेन्स तयार तुम्ही करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व स्ट्रक्चर लिहून घेऊ, बघा बरं आता लक्ष द्यायचे सर्वांनी, आणि नोटबुकवरती तुम्ही पटकन काय करायचे राईट करून घ्यायचे, बघा
पटपट राइट करून घ्यायचे आणि लक्षात ठेवायचे. बघा मग आता सिंपल सर्वात प्रथम आपण काय करू, एक नंबरला सिंपल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स. त्याच्यानंतर सेकंड लिहून घेऊ आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स. त्याच्यानंतर थर्ड लिहून घेऊ आपण पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स. आणि शेवटचा असणारे विद्यार्थी मित्रांनो तुमचा पास्ट परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस, कंटिन्युअस काय असणार आहे टेन्स. मराठीत अर्थ काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, साधा भूतकाळ. काय असणार आहे? साधा भूतकाळ. त्याच्यानंतर असणारे पास्ट कंटिन्युअस अपूर्ण भूतकाळ, अपूर्ण काय असणार आहे? भूतकाळ. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय असणार आहे? पूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ. त्याच्यानंतर शेवटचा असणार आहे तुमचा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण अपूर्ण भूतकाळ, पूर्ण अपूर्ण भूतकाळ. आपल्याला काय करायची, यांची वाक्याची काय करायची, रचना लिहायची. काय लिहायची? रचना लिहायची आहे. मग काय असणार आहे रचना? सिंपल पास्ट टेन्स म्हणजे सब्जेक्ट घ्यायचा आहे, व्ही टू घ्यायचा आहे आणि काय घ्यायचा आहे? ऑब्जेक्ट. काय घ्यायचं आहे? सब्जेक्ट घ्यायचा आहे, व्ही टू घ्यायचा आहे आणि काय घ्यायचं आहे? ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय घ्यायचं आहे? सब्जेक्ट घ्यायचं आहे, टू बी ची रूपे वॉज घ्यायचं आहे किंवा काय घ्यायचं आहे? वेअर, प्लस व्ही वन आय एन जी घ्यायचं आहे, प्लस काय असणार आहे तुमचा ऑब्जेक्ट, प्लस काय असणार आहे तुमचा ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये काय करणार आहे? आज जो घेतला आपण सब्जेक्ट घ्यायचा आहे, हॅड घ्यायचा आहे, प्लस व्ही थ्री घ्यायचं आहे. व्ही थ्री म्हणजे काय असणार आहे? पास्ट पार्टिसिपल, प्लस काय करणार आहे तुम्ही? ऑब्जेक्ट घेणार आहे. वाक्याची रचना लक्षात ठेवा, राईट करून घ्यायची, व्हिडिओ पॉज करून घ्यायचा किंवा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. आणि शेवटचा जो असणार आहे सब्जेक्ट घेणारे, हॅड नंतर काय वापरणारे? बीन वापरणारे. त्याच्यानंतर प्लस व्ही वन काय असणार आहे? आय एन जी. व्ही वन आय एन जी. त्याच्यानंतर काय असणार आहे तुमचा? ऑब्जेक्ट असणार आहे. हे सर्व वाक्याची रचना लक्षात ठेवायची. सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय असणार आहे? एस प्लस व्ही टू प्लस काय असणार आहे? ऑब्जेक्ट. व्ही टू म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप. पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये स्ट्रक्चर कसं असणार आहे? सब्जेक्ट असणारे वॉज, वेअर, टू बी ची रूपे वापरलेले असणारे व्ही वन आय एन जी, प्लस काय असणारे? ऑब्जेक्ट असणारे. पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये काय असणारे? सब्जेक्ट असणारे, हॅड वापरायचा आहे, प्लस व्ही थ्री वापरायचा आहे, प्लस काय असणारे? ओ, हा पास्ट पार्टिसिपल असणार आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये पूर्ण अपूर्ण भूतकाळात काय असणार आहे? यस प्लस हॅड बीन प्लस व्ही वन आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. या पद्धतीने वाक्याची रचना जर तुमच्या लक्षात असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही कोणतंही सेंटेन्स कोणत्याही काळात कन्व्हर्ट करू शकतात, लिहू शकतात आणि स्पीकिंग करू शकतात. तर इंग्लिशची इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, पुन्हा सांगतोय, इंग्लिशची इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपल्याला काळ महत्त्वाची असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रेझेंट टेन्स सर्व बघितले आपण, आता पास्ट टेन्स सुद्धा आपण सर्व बघितले. नेक्स्ट जो आपला व्हिडिओ असणार आहे, नेक्स्ट लेक्चर जे असणार आहे, पार्ट फाय किती असणार आहे? हा पार्ट फोर झाला. ज्यावेळेस पार्ट फाय चालू करणार आहे, फ्युचर टेन्स चालू करणार आहे. फ्युचर टेन्स मध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्स घेणार आहे, त्याच्यानंतर कंटिन्युअस फ्युचर टेन्स घेणार आहे, परफेक्ट फ्युचर टेन्स घेणार आहे आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स घेणार आहे. त्याची सुद्धा आपल्याला टू पार्ट्स काय असणार आहे तयार करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवायचं, नोटबुक वरती राईट करून घ्यायचं आहे आणि वेगवेगळ्या वाक्यांची तयारी तुम्ही करायची, तयार करून बघायचे आणि त्यांचा मराठीत सुद्धा अर्थ लिहिण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. हे सर्व विद्यार्थ्यांसाठी काय असणार आहे? काळ इम्पॉर्टंट असणार आहेत. इंग्लिशचा खूप इम्पॉर्टंट असा हा भाग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल गुरुकृपा अकॅडमीला, तर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे मित्रांमध्ये, आणि बेल आयकॉनचं जे बटन असणार आहे ते प्रेस करण्याचं तुम्ही विसरायचं नाही. आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस केल्यानंतर वरती ऑलवरती जायचं आहे, ऑलवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून जेही नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. ठीक आहे.